अच्छा अपना थर्टी 32 पार्ट्स मधला काल आपण आतड्या घेतल्या होत्या. अंतम राज्य आहे अंतगुणम, म्हणजे आंत पेशी. एक डबल लेयर भाग असतो आतड्यांना जोडलेला, जो पचवण्याचं काम करतो. जर तुम्ही झूम केलं 32 पार्ट्स मधला अंतगुणम, त्याच्यामध्ये तुम्हाला एक डबल लेयर मेसेंटरी सारखा भाग दिसतो. मेसेंटरी जसं एक, सॉरी, मेम्ब्रेन जसं एक पार्ट आहे स्किन आणि फ्लेश मधला, ते सेम सेम एक डबल लेयर पडदा याच्यामध्ये असतो, आतड्यांमध्ये चिपकलेला असतो. ओके, एक एक प्रकारचा, जसं आपण कर्टन लावतो दरवाज्याला किंवा पडदा असतो दरवाज्याला, त्या आतड्याला चिपकलेला एक पडदा असतो, तो स्पष्ट दिसतोय ना, तसं दाखवून सांगतो. हे बघा, दिसला हा डबल लेयर पडदा असतो, याच्यामध्ये पचवण्याची शक्ती असते. मेसेंटरी अंतगुणम म्हणतो. ठीक आहे, तर आजचा जो स्टार्ट करूया आपण आजची प्रॅक्टिस, तर सर्वांनी कम्फर्टेबल बसायचं आहे. हा फ्लोटस पाठीचा कणा सरळ. आणि एक 2 मिनिटासाठी काउंटिंग करायची, 1 ते 5. दोन मिनिटासाठी 1 ते 5 ची काउंटिंग. काउंटिंग झाल्यानंतर लक्ष जे आहे ते नाक आणि ओठाच्या मध्ये श्वास स्पर्श होते, त्या ठिकाणी येऊन श्वास बघायचा आहे थोड्या वेळ.
लक्ष्य कंटिन्यू।
डोक्यावरची केस. बत्तीस पार्ट पैकी पहिला पार्ट डोक्यावरचे केस. तर डोक्यावरचे जे केस आहेत ते लहानपणापासून तर म्हातारपणापर्यंत वेगवेगळ्या कंडिशन मधून जातात. ज्या गोष्टी इम्परमनंट असतात, ज्या गोष्टी नाशवंत असतात, त्या गोष्टी आपला मी जो आहे परमनंट करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की माझे चांगले केस, माझे लांब केस, माझी सुंदर केस, हा या मीचा भ्रम असतो. परंतु जेव्हा मूळ रूपामध्ये आपण पाहतो की डोक्यावरील केसांचा जो रंग तो घाणेरडा आहे, परंतु जर आपण रोज त्याला क्लीन करतोय, ऑइली करतोय, मॉइश्चर करतोय, तर ते थोडेसे शायनी दिसतात. व्हाईट असतील तर ब्लॅक करतो तर ते काय होतं, ते शायनी दिसतात, सरळ दिसतात. तिथं आपला मी काय म्हणतो की हा माझा जो पार्ट आहे हा चांगला आहे, हा घाणेरडा नाही, याचा रंग चांगला आहे, याची जागा चांगली, याचा संयोग चांगला आहे, हा मीचा भ्रम असतो. आणि हा मी कंटिन्यू ज्या गोष्टी इम्परमनंट आहे त्यांना परमनंट करण्याचा प्रयत्न करत असतो. का? कारण की लोभ दोष मोहामधूनच हा मी तयार झालेला असतो. लक्ष कंटिन्यू केसांवर ठेवायचं आहे. तर हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, यामधूनच यामधूनच हा भ्रम निर्माण होत राहतो. माझं, माझे, माझी, हे जे काही आहे, आय मी माई, तर ही जी स्वची किंवा मालकी हक्क जतवण्याची जी क्रिया असते मनाची, ही मूळतःच उत्पन्न भ्रमामधून होत असते. त्यामुळे आपल्याला सर्व काही जे आहे ते सुंदर सुंदर दिसतं. तर डोक्यावरची केस मूळ रूपात काय घाणेरडे, नंतर शरीरावरचे केस, याला आपण सुंदर करण्याचा कधी प्रयत्न करत, कारण की ते एवढे मोठे नसतातच. तरी पण आपला आपला आय जो असतो, आपला मी जो असतो, याच्यावर लक्ष जाऊ देत नाही, याच्यावर लक्ष जाऊ देत नाही. हे किती घाणेरडे आहे हे बघू देत नाही. त्याचं घाणेरडेपणा केव्हा दिसतो आपल्याला, ज्यावेळेस आपण अंघोळ करत नाही. नख, तिसरा भाग नख, जसं जसं म्हणतोय तसं तसं जायचं तिथं त्या पार्टवर. नखांचा रंग पिंक पिंक असतो ब्लड मुळे, न्यू नेल्स जे असतात नख ते दिसतं त्याला पेंट करतात. पेंट का करतात? कारण की त्याचा एडे वाकडेपणा जो असतो नखांचा, तो क्लिअर दिसला नाही पाहिजे लोकांना. स्वतःला तर माहिती असत की खूप घाण झालेलं आहे, परंतु ते त्याला लपवण्यासाठी तसं करतात. कारण की सुंदरता चा जो आलेप आपण लावलेला आहे भ्रमामुळे या घाणेरड्या शरीरावर, त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न एक स्त्री करत असते. एक स्त्री म्हटल्यापेक्षा मी करत असतो. आणि हे कधी लक्षात ठेवायचं की मीची जी उत्पत्ती आहे ती लोभ दोष मोहातूनच झालेली आहे. पण तू सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट दुर्गुण जो असतो मीचा, तो असतो मोहा. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, माझं हे शरीर,
ज्यावेळेस आपण एकदम सडलेलं शरीर पाहतो, घाणेरडे नखं पाहतो, तर आपल्याला किळस उत्पन्न होते. त्याला वाटतं की ते खूप घाण आहे, लगेच आपण त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. ज्या नखाला आपण सुंदर म्हणतो किंवा चांगलं म्हणतो, त्याला जर ठेस लागली, त्याच्यातून रक्त आलं, तर ते खूप घाणेरडं दिसतं, पेन होतो. कोणतंही नख जर आपण कापून हातात जर ठेवलं 1 मिनिटासाठी, तर आपण वॉमिटिंग करू, म्हणून ते सुंदर नाही. त्याच्यानंतर दात, इडीवाकडे दात असतील तर त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न, पांढरे शुभ्र करण्याचा प्रयत्न. जर आपण 4-5 दिवस दात घासले नाही, तर त्याची दुर्गंधी खूप वाढून जाते. तर ह्या गोष्टी परमनंट नाही आहे, इम्परमनंट आहे. तर भ्रमाचं कामच आहे, मोहाचं कामच आहे, डिल्युजनचं कामच आहे की तुम्हाला ट्रुथ नाही दिसू द्यायचं आहे, सत्य बिलकुल नाही दिसायचं, इवन ते जवळ आहे. जग काय म्हणतं की ट्रुथ इज बिटर, नाही की नाही, सत्य हे कडू आहे. तो भगवान बुद्ध काय म्हणतात की सत्य हे स्वीटेस्ट आहे, सगळ्यात गोड आहे. सच्चन भरे साधू तरंग सरम. तर जे दात आहेत, ते आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीचा जे सेट असतात दाताचे, त्याच्यापैकी समोरचे जर 2 पडले, तर आपल्याला त्या दात पडल्यामुळे पूर्ण चेहरा घाण वा सुंदर नाही दिसत आहे, असा भ्रम आपला असतो. ठीक आहे, सुंदर हा चेहरा नसतो, सुंदर हे सद्गुण असतात. चेहरा हा मूळ रूपातच घाणेरडा आहे. जर त्या व्यक्तीनं दात घासले नाही तर काय, दात जर घासले नाही तर ते मूळ रूपातच घाणेरडे आहे. त्यांचा कलर घाणेरडा आहे, आकार, गंध, जागा, संयोग. जर आपण दात ओढून जर काढला हिरड्यांमधून, तर तो संयोग खूप घाण आहे, तुम्ही जर जवळून पाहिला तर. परंतु मी काय म्हणतो की माझे पूर्ण पाठ जे आहेत ते सर्व चांगले आहेत, वरचे वरचे. तर दात, हे दात जे असतात ते मूळ रूपातच घाणेरडे असतात. जर कोणी स्किन जर पील केली वरची, चेहऱ्यावरची, तर फ्लेशच्या सोबत जे दात दिसतात ते खूप घाण दिसतात, खूप घाण दिसतात. तर हे मूळ रूपामध्ये घाणेरडेच आहे. त्वचा, त्वचा मूळ रूपातच घाणेरडी आहे, परंतु या मेजला सर्वात मोठा सपोर्ट जो असतो भ्रम वाढवण्यासाठी, त्या मोहाची शक्ती जी वाढते, ती या संसारामध्ये मोहाची जी शक्ती आहे ती या संसारामध्ये फक्त स्किन, फक्त नाही म्हणू शकत, परंतु स्किन मुळे खूप वाढते. आकर्षण जे आहे ते स्किन मुळे होतं, स्किनची सॉफ्टनेस, त्यानंतर स्किनचा कलर, यामुळं हा भ्रम वाढतो. स्किन स्किन आहे, ब्लॅक असो, ब्ल्यू असो, सॉरी ब्लॅक, व्हाईट व ब्राऊन, कोणत्याही कलरचे, अ व्हाईट, कोणत्याही कलरचे असो, सेम आहे, ऑल सेम आहे. फक्त ॲज पर नेचर, ॲज पर वेदर, ॲज पर वेदर, वातावरणानुसार प्रत्येक देशाच्या तिथली तिथली स्किन वेगवेगळ्या प्रकारनं नरिश होते. हा डिपेंड करतो खाण्यावर पण, की आपण काय खाते त्याच्यावर पण स्किन नरिश होत असतो. तर त्वचा जी आहे हे एक प्रकारचं आवरण आहे, एक प्रकारचं आवरण आहे संपूर्ण घाण लपवण्यासाठी, संपूर्ण घाण लपवण्यासाठी असलेलं आवरण. तर हे जे आवरण आहे त्वचेचं, हे या मीच्या भ्रमाला बळकट करत राहतं. हस्बंड अँड वाईफ अँड
जे काही रिलेशन्स असतात, तर हे स्किनच्या याच्यावर जास्त डिपेंड करतात. जर हजबंड अँड वाईफ मध्ये जर वाईफची स्किन बर्न झाली, घाण झाली, जळाली, तर त्या हजबंडचं अट्रॅक्शन राहत नाही. ओके. आणि जिथे रिप्रोडक्शन सिस्टम आहे, प्रजनन क्रिया ज्या आहेत, म्हणजे हा संसार वाढवण्याच्या ज्या क्रिया आहेत, त्याला त्याला काय होतं, स्टॉप भेटतो कुठेतरी त्या तेवढ्या कुटुंबात. का? कारण की आकर्षण खतम झालेलं आहे. मूळ रूप जे आहे स्किनचं, बर्न झाल्यानंतर तांबड तांबडी होते किंवा अशी लपकते, स्किन लपकते, अशी लटकते. तर स्किन का लटकली किंवा घाण झाली तर ते आकर्षण राहत नाही, स्वतःलाही स्वतःच्या स्किनचं आकर्षण राहत नाही आणि दुसऱ्यांनाही राहत नाही, राईट? यामुळे काय होतं की हा जो मी आहे, या मीला, या चेहऱ्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न कंटिन्यू चालत असतो. व्यक्ती ते करतातच कारण की त्यांना तसं दिसायचं असतं. जेव्हा आपण स्वतःच्या स्किनला पाहतो, तर जर दुरून पाहिलं तर त्याच्यामध्ये ना पोर्स दिसतात, ना त्याच्यामध्ये छिद्र दिसतात, ना त्याच्यामध्ये फ्लेश दिसत, ना मेम्ब्रेन दिसत. कनेक्टेड आहे सगळं, काहीच दिसत नाही. का? कारण की आवरण जे आहे ते निसर्गानं खूप व्यवस्थित रित्या बनवून दिलेलं आहे आपल्याला, खूप व्यवस्थित रित्या. जसं जसं हे वाढत जात ओल्ड एज कडं, तर व्यक्ती काय म्हणतो, मी काय म्हणतो की मी कधी म्हातारा झालोच नाही पाहिजे पहिल्यापासूनची. मग स्पेशली लेडीज मध्ये, लेडीज कधीच फील करत नाही की तिचं वय वाढत असते. का? कारण की सुंदरता नावाचा भ्रम मनामध्ये चिपकून असतो. मी खूप सुंदर आहे. जेव्हा आपण म्हणतो, एखादी स्त्री म्हणते मी खूप सुंदर आहे, तर त्या वाक्याच्या मागं त्या आरशामध्ये बघितलेलं रूप असतं, जे स्किन मुळे भ्रमित झालेलं असतं. स्किन मुळे भ्रमित झालेलं असतं. जर आपण डोळे पाहले किंवा नाक पाहलं, प्रत्येक या होल्स मधून जे आहे घाण निघत असते खूप, राईट? तर हे जी त्वचा आहे ही खूप घाणेरडी आहे. परंतु आपला मी जो आहे तो काय म्हणतो की हे खूप सुंदर आहे, हे कधी नाश नाही होणार आहे. मांस, फ्लेश, फ्लेश जर बाहेरून बघायचं असेल तर जे मटन आणि चिकन आपण खातो तेच येते. ओके, सेम आहे, फक्त टेस्ट वेगळी असते. माणसाचं फ्लेश तर वेगळं लागत असेल, चिकन आणि मटन हे वेगळं लागतं, पण सेम फ्लेश, फ्लेशच खातो आपण. मांस त्याच्यामध्ये पेशी असतात, ज्याला आपण धागे म्हणतो, फ्लेश विथ मेड विथ द फायबर्स, फायबर मॉलिक्युल्स न बनलेले सेल्स, त्याचा जो समूह असतो तेव्हा तो धागा बनतो, धागे 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 बनून ते एक मांसाचा तुकडा बनतो. जेव्हा आपण अंदर जातो शरीराच्या, आता आपण अंदर गेलोय शरीराच्या, तर स्किनच्या अंदर गेल्याबरोबर काय दिसत आहे, मांस. तर हे मांस हा मी ऍक्सेप्टच करत नाही की घाणेरड आहे, कारण की बघितलेलं नसतं, स्वतःच मांस आपण बघत नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो की मी नाशवंत नाही आणि मी अतिशय सुंदर आहे, मी काहीतरी वेगळा आहे, माझं जे रूप आहे ते जगा वेगळं आहे. मूळ रूपामध्ये मांस हे गळतंय कमी कमी, म्हणजे त्याचं आयुष्य जाते, लूजनेस येते, टाइटनेस राहत नाही त्या फ्लेश मध्ये. का होतं तसं? कारण की इम्परमनंट नेचर ऑफ बॉडी, शरीराचं
ज्या नाशवंताचा जो नियम आहे शरीराच्या प्रति, तो प्रत्येक गोष्टीमध्ये लागलेला आहे, प्रत्येक पार्टसाठी लागलेला आहे. तर पूर्ण शरीरच या नाशवंततेपासून दूर नाही जाऊ शकत, कंटिन्यू डिट्रॉइट होते, कंटिन्यू डिस्ट्रॉय होते. परंतु या मीला आदत असते, नाही मी जसा 21व्या वर्षी दिसत होतो, जशी शक्ती माझ्या अंगामध्ये होती 21व्या वर्षी, तशीच आता पण आहे, तसंच त्याच्यापेक्षा जास्त आता आहे किंवा कमी आहे किंवा जास्त आहे. तर ते मांस मांस स्वतःच बघायची गरज नाही, जे खात आहे आपण सगळ्यांनीच, चिकन आणि मटन सगळ्यांनीच पाळलेलं आहे, असं नाही की कोणी पाळलेलं नाही. तर त्या मांसाचा जो रंग आहे, आकार आहे, वास, तुम्ही म्हणाल की वास तर येत नाही, त्या मांसाला थोडस 4 दिवस 5 दिवस ठेवा, थोडं सडू द्या, मग बघा की जी वस्तू घाण आहे, जी सत्य आहे, ओके, तिचा गंध, तिचा रंग सडल्यानंतर बघायचा. तर आपलं मन काय म्हणतं, नाही ही बघू शकत नाही, खूप घाण आहे. रस्त्यावर मेलेलं कुत्रं, फुगलेलं सडलेलं, ज्याच्यात आया पडलेल्या आहेत, ते नाही बघू शकत. समोर जाऊन एखादा भिकारी जो असतो, किंवा एखादा खूपच दरिद्रीमध्ये राहिलेला माणूस जो रस्त्यावर राहतोय, ज्याला चालता येत नाही, कधी कधी त्यांच्या पायामध्ये वळ्या पडतात, पालक कधी त्या व्यक्तीच्या जवळ सुद्धा जात नाही कोणी, का? कारण की तशी स्थिती स्वतः कधी पाहिलेली नसते आणि स्वतःला कधीही हेल्दी आणि चांगल्या स्वरूपात आणि नाशवंत आहे बॉन, मी 100 वर्षच नाही कितीतरी जास्त वर्ष जगणार, हा भ्रम आपण पाळत असतो. त्या मांसाला खाणाऱ्या अळ्या जर पाहल्या तुम्ही, जेव्हा मांस सडत तर ते जर पाहलं तर तुम्हाला समजून जाईल की आपलं शरीर खूप घाणेरड आहे, आकार घाणेरड आहे मांसाचा. ऍक्सिडेंट झाल्यावर बघायचं मांसाचा आकार, नसा, नसा जेव्हा आपल्याला इंजेक्शन दिल्या जातं तेव्हा आपल्याला नस कळते, त्यामध्ये जेव्हा सलाईन दिल्या जाते त्यावेळेस नस कळते, पेनफुल राहते, इंजेक्शन देतो त्यावेळेस पेनफुल राहते, दॅट्स नॉट पार्ट, बट आपल्याला फील नस केव्हा होते, ज्यावेळेस आपल्याला इंजेक्शन दिल्या जातं किंवा सलाईन दिल्या जाते त्यावेळेस आपल्याला फील होतं. तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की आपल्यामध्ये नसांचं जाळं आहे. तर हा मी जो आहे हे रियालिटी दिसूच देत नाही, दिसूच देत नाही हे नसा. त्यानंतर हड्ड्या, पण जर कुणाला जाळलं मृत्यूनंतर जर जाळलं तर त्या हड्ड्यांना हात लावत नाही, त्या हड्ड्यांच्या जवळून जात नाही, त्या सापळ्याच्या जवळून जात नाही, का? कारण की ते मृत आहे, त्याची भय वाटत आपल्याला, कारण की त्याचा जो आकार आहे, त्याचा रंग जो आहे, त्याचा वास जो आहे, त्या हड्ड्यांचा, ते सगळं खूप घाणेरड आहे जळल्यानंतर, काळसर पिवळा. तुम्ही स्वतःचा सापळा बघा, हड्ड्या जेव्हाही आपण चालतोय तर त्या हड्ड्या घेऊन चालत, ते सापळा घेऊन चालत, म्हणजे जो भय आपल्याला बाहेर वाटतो या मेला, बस हे भय का वाटतं, कारण की तशा प्रकारच्या स्मृती मनामध्ये आहेत, तशा प्रकारच्या स्मृती मनामध्ये आहेत. तर ह्या हड्ड्याचा रंग आहे, आकार आहे, वास आहे, जागा आहे, संयोग आहे, ते घाणेरड आहे. त्याच्यानंतर हड्डी मज्जा, त्या हड्ड्यांच्या आतमध्ये जर गेलो आपण, बोन मॅरो, हड्डी मज्जा, त्याचा रंग, आकार, गंध, जागा, संयोग खूप घाणेरड आहे. परंतु हड्डी आणि हड्डी मज्जा याला आपला मी कधीच पाहू शकत नाही,
आणि मी हा मूळ रूपात सत्य पाहू शकत नाही. लोभ दोष मोहन कामछंद व्यापाद तीन मित्त उदच्च कुकुच्च विचिकिच्छाचं जाळं पसरून ठेवलेलं आहे. आवरण या मनावर, निवरणाचं आवरण. या निवरणाचं आवरण जोपर्यंत निघत नाही आणि जोपर्यंत चित्त हे शुद्ध होत नाही तोपर्यंत आलोक उत्पन्न होत नसतो. आणि जोपर्यंत आलोक उत्पन्न होत नाही त्या आलोक मधून उत्पन्न होणारी जी प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेलाच तिसरा डोळा म्हणतो आपण. तर ती प्रज्ञा सगळं पाहू शकते, रियालिटी पाहू शकते असंख्य जन्मामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये. या चित्तानं वेगवेगळे रूप धारण केलेले होते. प्रत्येक रूपामध्ये पंचस्कंद होता प्रत्येक जन्मामध्ये. प्रत्येक जन्म आपण केव्हा पाहतो, ज्यावेळेस आपल्याकडे आलोक असतो, पण्य असते. तर हे का होतं? कारण की भ्रमाचं जाळ निघून जात. भ्रमाचं जे जाळ आहे ते कोणतं? कामछंद. कारण की कामछंद जे आहे, सहा इंद्रियांची जी लालसा आहे ते कामछंद आहे. इवन ज्यावेळेस आपण खाण्याची इच्छा ठेवतो ज्यावेळेस खाण्याची इच्छा ठेवतो तर चिकन किंवा मटन किंवा बीफ जर कोणी खाल्लेलं असेल तर त्यामध्ये हड्डी असते. ज्या हड्डीला आपण बाहेर भितो मनुष्याच्या, सेम हड्डी तीच आहे, काही वेगळं नाहीये. सेम कॅल्शियम न बनलेली आणि त्याच्यामध्ये ही बोन मॅरो तसाच आहे. हे जे मांस आहे, जे काही शरीराचं माणसांचं किंवा कोणत्याही प्राण्यांचं जे मांस आहे किंवा हड्डी किंवा बोन मॅरो आहे, सेम आहे, सेम आहे. परंतु त्याची चव जेव्हा चांगली लागते तर ती हड्डी सुद्धा माणूस दाताना फोडतो आणि त्यामधला बोन मॅरो काढतो. परंतु ज्यावेळेस तो आपण खात असतो तो असा विचार कधीच करत नाही की हे सेम आहे, फक्त जीव वेगळे आहेत, फक्त जीव वेगळे आहेत. परंतु मी जो आहे किती घाण आहे, हा जो मी आहे हा किती घाणेरडा आहे. की लोभापायी मोहाचा सपोर्ट घेऊन सत्याला लपून टाकतो आणि चवीसाठी त्याला खातो. परंतु तेच आपण जेव्हा मृत शरीर मनुष्याचं पाहतो तर त्याला टच करू शकत नाही. का? कारण की ते दिसत आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपल्याला दिसतात त्याच वेळेस आपण नष्ट करू शकतो. डसन पहा तब्बा वेन यू सी यू डिस्ट्रॉय. वाय? का? बिकॉज देर इज नो ईगो अपसाइड ना. लोभ दोष मोह कमी व्हायला लागला की आपला मी पण कमी व्हायला लागतो. त्यामुळेच अनात्ता खूप महत्वाचा आहे. नाशवंतता समजली की मी नष्ट व्हायला लागलो की नाशवंतता समजायला लागते. मी आणि नाशवंतता समजायला लागली की दुःख डायरेक्ट करायला लागतं. त्यालाच फोर नोबेल ट्रूथचं रिअलायझेशन म्हणतात. ती लाखाना आपल्यामध्ये रिस्टोर व्हायला पाहिजे आपल्या मनामध्ये. त्यावेळेस हे जे काही आहे 32 पार्ट हे डायरेक्ट दिसायला लागतात. आणि डायरेक्ट दिसणंच कधीही चांगलं. इनडायरेक्ट नाही, इनडायरेक्ट हेल्पसाठी ठीक आहे. समोर जाण्यासाठी आपण एखाद्या खेड्यामध्ये जर भटकलो, मुख्य रस्त्याला यायचंय हायवेला, तर मदत म्हणून आपण त्या खेड्याच्या रस्त्याहून हायवेला येण्यासाठी विचारत विचारत जातो, कुठे हायवे कुठे हायवे. सेम हे पण आहे. सुरुवातीला दिसत नाही चालतं ठीक आहे, थोड्या वेळ पुरतं, काही दिवसासाठी काही वर्षासाठी.
ते कसं आहे, ते मदत घेणं आहे इमॅजिनेशनची हायवे पर्यंत जाण्यासाठी. हायवे काय आहे? हायवे आहे समाधी. समाधी हम भिक्कवे भिक्कू यथा भूतं भजानाति. बिकॉज इफ यू वॉन्ट टू सी द थिंग्स एज दे रियली आर, यू नीड कॉन्सन्ट्रेशन, राइट? इवन कोणी चार धातू ध्यानद्वारेही गेलं तरीही समोर समाधी लागतेच. तरीही समोर समाधी पाहिजेच. विदाउट समाधी डिफाइनमेंट इम्पॉसिबल दिसणं हा मीचा जो भ्रम आहे या पंचस्कंदाद्वारे असंख्य जन्मापासून उत्पन्न होते. असंख्य जन्मापासून जर मोहाची प्रॅक्टिस आपण केली आहे तर एक ध्यान किंवा बोलल्यामुळं कधीच होऊ शकत नाही. बोलल्यानं होत नाही. म्हणून आपल्याला कसं, जसं की आपण खेड्याखेड्यानं नाही जाऊ शकत, कुठं ना कुठं नदी लागेल, नाले लागतील, जे आपण पार नाही करू शकणार. पण आपण हायवेला लागलो तर काय होतो, डायरेक्ट जातो. सेम सेम हायवे सगळी समाधी, सती समाधी. तर हे कंटिन्यू आपल्याला बघावं लागत असतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला एवढे उदाहरण दिले. तर हड्डी हड्डी मज्जा हत्ती मज्जा, त्यानंतर किडनी. किडनी आपल्याला माहीतच नसतं की एक वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम आहे, फ्लशेस आउट, जी डर्ट आहे ती फ्लश आउट करते आपल्या शरीरामध्ये. हेच काम असतं किडनीचं. किडनी घाणेरडी आहे खूप. कलर, शेप, स्मेल, लोकेशन, असोसिएशन खूप घाणेरडी आहे. त्याच्यानंतर हृदय, तुला माहिती आहे की हृदयाचं काय काम आहे? प्युरिफिकेशन ऑफ ब्लड, रक्ताभिसरण आणि रक्ताचं शुद्धीकरण. जर तुम्ही हृदय हातात घेऊन पाहिलं तर खूप ब्लबी असत, हाताला चिकट चिवट लागणारा एक फुग्यासारखा पदार्थ, खूप रिपल्सिव्ह असतं, खूप घाणेरड असतं. ते ब्लूइश आणि रेड वेन्स त्यामधून गेलेले असतात पेशी. का? कारण की रक्ताभिसरणासाठी हृदय. त्यानंतर काय, लिव्हर, यकृत, शरीराचे एन्झाइम्स पुरवणं, विटॅमिन, प्रोटीन, त्यानंतर सगळ्या ज्या गोष्टी पचवण्यासाठी, हे सर्व लिव्हर, लिव्हरचं काम. परंतु हे आपल्याला माहीतच नसतं. ज्याला दिल म्हणतात, हार्ट, हार्ट नाही, हार्ट दिल, भ्रमाचं जे राज्य आहे आकर्षणामध्ये, त्यामध्ये हे शब्द वापरले जातात. तर जे यकृत आहे, लिव्हर जे आहे, मला माहिती कसं राहतं, एक खूप मोठा भाग राहते शरीरामध्ये. एक्झॅक्ट हार्टच्या थोडस खाली खूप घाणेरड आहे. ज्यावेळेस काही लोकांना सोरायसिस होतात, लिव्हर सोरायसिस किंवा फॅटी लिव्हर, तर फॅट स्टोअर होतात लिव्हर मध्ये. ते लिव्हर जर तुम्ही पाहसान तर ते खूप घाणेरड दिसतात. तसं तर चांगलं लिव्हर पण घाणेरड दिसतात, परंतु फॅटी लिव्हर ज्यामध्ये प्युअर लिव्हर पिवळे फॅट स्टोअर होतात, होतात त्यावेळेस जे लिव्हर असतात, सोरायसिस झालेलं जे लिव्हर असतात, खूप घाणेरड दिसतात. त्यानंतर आहे मेम्ब्रेन, मेम्ब्रेन त्वचा आणि मांस मधील भाग, पिवळसर भाग,
जेव्हा खरचटतं तर आपण काय करतो, लगेच पट्टी बांधतो त्याला, पट्टी बांधतो, कारण की आपल्या भ्रमाला ते कधी सत्य दिसलं नाही पाहिजे, आणि ते सत्य कधी दिसू देत नाही. मी पट्टी बांधून त्याला लपवून टाकतो औषधींनी लगेच बसण्यासाठी. आज तो मी लुक्कम प्लिया प्लिया त्याला स्प्लीन म्हणतो. एक छोटासा किडनी सारखा भाग यकृतच्या खाली लटकलेला, यकृतच्या खाली लटकलेला प्लिया. प्लियानंतर फुफ्फुस, दोन मोठे मोठे फुग्गे हार्टच्या वर, जे श्वसनाचं काम करत आहे ते फुफ्फुस. त्यानंतर आतड्या, आतड्या पाचन मार्ग. त्यानंतर आंतपेशी, आंतपेशी अंतगुणम ज्याला म्हणते, ते पचवण्याचं काम करते. त्याच्यानंतर उदरम, म्हणजे ज्याच्यामध्ये स्टोर राहतं अन्न वगैरे सर्व पदार्थ, ऍसिड्स. त्याला जॉर्ज म्हणतात इंग्लिश मध्ये, उदर, उदर. त्यानंतर मल, आपल्या शरीरामध्ये जे काही घाण आपण खातोय सगळं, त्या जे काही अनडायजेस्टिव्ह पदार्थ असतात जे पचत नाही, जे पचत नाही, ते या हे शरीर बाहेर काढून टाकत, मल म्हणतो आपण. ते सांगायची गरज नाही की ते घाण आहे का, कसं दिसतं का, त्याचा वास कसा आहे. मेंदू, सर्वात मेन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे हे, जिथे डाटा स्टोअर केला जातो न्यूरॉन्स मध्ये, जिथे डाटा स्टोअर केला जातो. लालसर भाग जो कवटी मध्ये बसून आहे, पूर्ण कवटी मध्ये जर पाहसान, तर 80% जो चेहऱ्याचा जो भाग आहे, 80% नाकाच्या आणि डोळ्यांच्या वरतून आणि मागचा जो जिथं केस संपतात आपले तिथून तिथपर्यंत, तर नाकाचा वरचा भाग, जर तुम्ही अर्ध्या कानापासून रेष जर ओढली तर ते पूर्ण मेंदूनं भरलेलं आहे. त्याला ऑक्सिजनची गरज असते, श्वासोच्छवासामार्फत जे काही ऑक्सिजन आपण घेत आहे त्याची गरज असते, म्हणून त्यालाच प्राण म्हणतो आपण. ते जर भेटलं नाही तर आपण फिनिश, आपण आपला मृत्यू घडून येणार. पित्त सगळ्यात कानेडा भाग आहे, आता पिवळ सर बाईल म्हणतो, बाईल बाईल पित्त. नंतर कफ, सर्दी झाल्यानंतर कफ पडतो आपल्याला, ते तुम्ही जर 10 कपची स्पिटिंग जर केला, 10 वेळेस कफ जर पाडला आणि त्याला जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकणार नाही, एवढं घाण असतं. नंतर पू, सर्वांना माहिती पू किती घाण असतो, सडलेला भाग, सडलेलं रक्त शरीर बाहेर फेकत असत, रक्त ब्लड खूप घाणेरड. ज्यावेळेस रक्त बाहेर पडतं तर आपण पाहू शकत नाही, लगेच पुसतो त्याला, लोहितम म्हणतात त्याला. घाम, ते दो, ते दो. घामाचा जेव्हा वास घेतो ना आपण, त्यावेळेस घाण वाटतंय. घाम, चरबी पिवळसर भाग जो लटकलेला आहे पोटाच्या वर. मेदो, आसू, घाणे, सगळं घाणे आसू पण. शरीरावरील तेल, वसा, घाणे, थुंक, स्पिटिंग, घाणे, शेंबूर खूप घाणे,
नंतर आपले जे पाय गुडघ्यामधले जे ऑइल आहे, लसिका म्हणतात त्याला, खूप घाण आहे आणि दगडी खूपच घाणेरडी आहे. तर हे जे 32 पार्ट आहे, या 32 पार्टला आपण कंटिन्यू बघत राहतो. याचं कारण काय की जी नाशवंतता आहे प्रत्येक पार्टची, ती आपल्याला समजली पाहिजे. या प्रत्येक पार्ट मध्ये मी नाही आहे, प्रत्येक पार्ट एकमेकाला सपोर्टिंग करून समोर जाते, या शरीराला त्याच्या कर्मानुसार वाढवते, जिवंत ठेवते. त्या कर्मानुसारच आपल्याला भोजन, अन्न, वेगवेगळ्या गोष्टी भेटते, लोक भेटते. त्या कर्मानुसारच आपला संयोग जुळते निसर्गाशी, वेगवेगळ्या परिस्थितीशी. म्हणून हे 32 पाठ कोणत्याही ठिकाणी नेले तर हे 32 मध्येही बदलत नाही, फक्त त्यांच्या आतमधला रूप बदलत जातं, त्यांची डेन्सिटी बदलत जाते, त्यांची इंटेन्सिटी नाही, त्यांची जी स्ट्रेंथ असते, बळ जे असतं ते बदलत जातं. बदल हा कंटिन्यू घडत जाणार आहे, परंतु आपला मी काय म्हणतो, आपला इगो काय म्हणतो, इगो कंट्रोल करू इच्छितो या जगाला. तर जग कोणतं आहे, रूप वेदना संन्या संखार विज्ञान, हेच जग आहे. मी त्या जगामध्ये हे 32 पार्ट आहे शरीराचे. ओके, हे 32 पार्ट पण अर्थ, वॉटर, एअर आणि फायर वर त्यांचं जीवन जे आहे ते वाढत आहे. कंटिन्यू. अर्थ एलिमेंट जे आहे ते जडत्व, वजन. वॉटर एलिमेंटचे खूप सगळे भाग आहे शरीरामध्ये. एअर एलिमेंट काय, ब्रीदिंग अँड मुवमेंट, कोहिजन. ओके, मुवमेंट, आपण जे चालत आहे ते, आपण ढकलल्या जाते ते, आपण श्वास घेते ते. आणि फायर जे आहे, बॉडीचं हीट अँड कूल, या फायर, या फायर एलिमेंट मुळेच आपलं जे शरीर आहे ते जिवंत आहे. शरीरामधली अग्नी गेली की व्यक्ती, लोक काय म्हणतात, हा मेला आहे, याचं शरीर थंड पडलंय. या पद्धतीनं आज जो मी आहे, असंख्य जन्मापासून आपल्याला भ्रमित करत आलेला आहे वेगवेगळ्या रूपात. लोभ, दोष, मोह जे आहे, या 3 मेन दुर्गुणांचं संयुक्त रूप हे मी, हे चालत समजत नाही. खूप रेअर असतं धम्म समजणारे व्यक्ती, खूप कमी असतात. प्रॅक्टिस सगळे करतात परंतु समजत नाही का, कारण की या मीन जे साम्राज्य तयार केलेलं असतं जन्मापासून तर आतापर्यंत, त्यामध्ये आपण रोवून जातो, त्यामध्ये आपण त्याच मध्ये आपण गुंतून जातो. त्यामुळे काय होतं की आपण कंटिन्यू या शरीराला आपलं म्हणतो, माझं म्हणतो, हा मी आहे म्हणतो, परंतु हा जो मी आहे या शरीरामध्ये कुठंच नसतो. ओके, कंटिन्यू ठेवा. आता पुन्हा तुम्ही 3 वेळेस लांब श्वास घ्या आणि आनापानावर या.
श्वास घ्यायचे 3 वेळेस कंटिन्यू, लक्ष जे आहे श्वासावरच ठेवायचं आहे. आजचा जो पार्ट आहे तो अंतगुणम. ओके, आज दिवसभर तुम्ही मेसेंटरीचा जो पार्ट आहे त्याच्यावरच लक्ष द्यायचं आहे. फील करायचं की जे जेवण आपण करतोय तिथंच जाते, आपल्या आतड्यामध्येच जात आहे. कंटिन्यू आपण तिथंच जे काही खातो, जे काही चावून खातो, ते सर्व तिथे जाऊन बसते आणि त्यामधूनच सर्व आपल्याला भेटत राहते. हा जो अंतगुणम जो भाग आहे तो पुन्हा त्याचे चित्र डाउनलोड करायचे गुगलवरून, त्यानंतर त्याला दिवसभर बघण्याचा प्रयत्न करायचा. आणि कधीही लक्षात ठेवायचं की आपण सध्या भ्रमाच्याच जगामध्ये, जोपर्यंत आपण पूर्णपणे दुर्गुणातून मुक्त होत नाही, तर आपल्याला जे वाटतं, आपल्याला वाटतं की आपण जे बोलतोय तेच व्यवस्थित आहे, आपण जे करतोय तेच व्यवस्थित आहे, तर अजान पन्नावादाचं एक वाक्य कधीही लक्षात ठेवायचं. ते म्हणतात की जे काही सत्य आहे ते अस्तित्वात नाही, जे अस्तित्वात आहे ते सत्य नाही. जे जोपर्यंत आपली पन्या पूर्णपणे, आपली प्रज्ञापारमिता पूर्णपणे प्रगल्भित होत नाही, तोपर्यंत आपण सत्य बघू शकत नसतो. तोपर्यंत आपण रियालिटी बघू शकत नाही, तोपर्यंत आपण योनिसो मनसिकार तिथपर्यंत जाऊ शकत नाही. कंटिन्यू. आजचा जो भाग आहे अंतगुणम अंतगुणम अंतगुणम, आतल्या आतड्या पेशी म्हणजे आतड्या ज्या आहेत, आतमधल्या आतड्या, हे कंटिन्यू म्हणायचंय. ना अंत पेशी म्हणतात, अंत पेशी कंटिन्यू म्हणायचंय. पिवळसर भाग, पिवळसर पडदा, डबल लेअरचा पडदा, याला कंटिन्यू बघायचंय. बघायचं आणि शरीराकडे बघायचं, तुम्हाला समजायला लागेल किती घाण आहे. हा आजचा भाग सगळ्यांनी पाठ करायचा आहे, परंतु आता लक्ष जे आहे ते अनापना, आताच लक्ष अनापना. आपल्या प्रॅक्टिस मध्ये कंटिन्युअस सातत्य ठेवायचं. जसं लक्ष आता आपण श्वासावर देत आहे, तसंच लक्ष आपण आपल्या माइंडफुलनेसच्या ऑब्जेक्टवर दिवसभर द्यायचं आहे. जसं आपण विचारांना
दुर्लक्षित होतो. तसंच दिवसभरच्या साईट सीन ज्या आहे, ज्या साईट्स आहे, टेस्ट आहे, टच आहे, फिलिंग्स आहे, त्या सर्वांना बाहेर फेकायचं, या सर्वांना दुर्लक्षित करायचं आणि कंटिन्यू लक्ष जे आहे ते अंतगुणावर यावरच ठेवायचं आहे. पूर्णपणे श्वासासोबत तुम्ही तुमची जागरूकता आणि श्वास एक व्हायला पाहिजे, युनिफाईड. शरीर पूर्णपणे स्तब्ध आणि मन पूर्णपणे एका ठिकाणी जागरूकतेसोबत युनिफाईड. तुमच्या मनाच्या विषयासोबत तुम्ही एक सोबत जुळायला पाहिजे. त्यावेळी जागरूकतेचा जो प्रवाह असतो तो सातत्यानं वाहतो.
अनालिसिस करायचं की आपले 32 पार्ट म्हणजे मी आहोत का, या 32 पार्ट मध्ये मी दिसतो का, या अश्रू मध्ये, या रक्तामध्ये, या हड्ड्यामध्ये, आतड्यामध्ये, अंतगुना, मूत्र, पू, थुंक, चेंबूर, घाम, शरीरावरचं तेल, त्यानंतर हड्डी, हड्डी मज्जा, हेडियर, बॉडी हेअर, नेल टिप, स्किन, त्यानंतर शेंबूट, मांस, त्यानंतर प्लिया, लिव्हर, स्प्लीन, अंतगुणम, थुंकी, या सर्व मध्ये आपण दिसतोय का, मी आहे का, हे माझं आहे का, चेक करत राहायचा. ज्या गोष्टीला आपण आकर्षित होते या जगामध्ये, त्या सर्व गोष्टी आपल्या आहेत का. हे जे पंचस्कंदामध्ये आपण वावरत आहे कंटिन्यू असंख्य जन्मापासून, ते आपलं आहे का, त्यामध्ये मी आहे का. तर मीची जी फॉर्मेशन आहे, ते आईचं फॉर्मेशन हे फक्त डिलिजन मुळे झालेलं आहे, मोहानं क्रिएट केलेलं आहे, लोभानं वाढवलेलं आहे, द्वेषानं त्यात ताकद दिलेली आहे, ऊर्जा. जर मी आहे तर लोभ दोष मोह प्रखर आहे, लोभ दोष मोह प्रखर आहे तर या जगाची जी उत्पत्ती जी आहे ती कंटिन्यू होत राहणार आहे. त्याला आपण जाती रूप, जाती जरा रूप, बॉर्न, फॉर्म, जन्म रूप, कंटिन्यू. फक्त मनुष्यच नाही, वेगवेगळा, परंतु पाच स्कंद समान, पाच स्कंद समान कंटिन्यू येत राहतील. हे 3 गेटकीपर आहेत या संसाराचे, यामधून निब्बानापर्यंत जाऊ देत नाही. हे अविद्येचं जग या मोहापासून संरक्षित आहे. अविद्या कधी कधी मोठी होते, ज्यावेळेस 4 आर्य सत्य आपल्याला माहित नाही आहे. 4 आर्य सत्याचा बोध होणं म्हणजेच स्वतःपणाची पहिली पायरी आपण प्राप्त करतो. कंटिन्यू प्रॅक्टिस करणं हे आपल्याला डायरेक्ट स्वतःपणापर्यंत घेऊन जाण्याचा हायवे. शील, समाधी, पण्या, दानशील, भावना, पद्धत कोणतीही असो ही, परंतु जर आपण शील चांगले ठेवले तर आपली समाधी लवकर, ती समाधी जर व्यवस्थित असली विथ पण्या तर प्रज्ञा अजून स्ट्रॉंग, आणि विदाउट प्रज्ञा आपण पाहू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. कंटिन्यू दिवसभर रस प्रॅक्टिस करायची, कोणताही आळस उत्पन्न नाही करायचा, कोणतेही शील तुटू द्यायचे नाही.